आठवी गणित मैथमेटिक्स मध्ये आठवा धड़ा चालू करत आहोत आपण, ज्या धड्याचं नाव आहे, चला मग सरकून बस म्हणा, क्वाड्रिलेटरल कंस्ट्रक्शन एंड इट्स टाइप्स। क्वाड्रिलेटरल कंस्ट्रक्शन एंड टाइप्स, चौकोन रचना, व चौकोनाचे प्रकार, टाकलो हा 8.1 मधला पहिला गणित लिहून घ्या सगळेजण, 8.1 मधला पहिला गणित लिहून घ्या सगळेजण। बघा सगळेजण इकडे लक्ष द्या, तो चौकोन काढत असताना सगळेजण इकडे लक्ष द्या, त्या चौकोनाची अगोदर कच्ची आकृती काढायचं, रफ डायग्राम काढायचं आणि मगच त्याची फेर डायग्राम काढायचं। काय त्रिकोणा चौकोनाचं नाव बघा, इकडे येऊ का, कच्ची आकृती काढला लाव, यम ओ माहिती बरा, यम ओ 5.8, ओ आर 4.4, यम 58 अंश, ओ 105 अंश, आर 90 अंश, कळालं का? एकदा का तुम्हाला रफ डायग्राम कच्ची आकृती कळाली कि मग पक्की आकृती काढता येते। अगोदर काय काढू, पायाचा कोन, कोणता 4.4, पट्टीनं मोजून बरोबर किती काढलं मी हे, इकडला तिकडला कोण काढून घेऊ अगोदर, कोण मापकाना, इकडला कोण कितीचा 105, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 105, काढलं, इकडला कोण किती आहे सांगा बरं, 90, ही बाजू किती आहे सांगा बरं, हा ही बाजू किती आहे 5.8, कंपास मध्ये 5.8 अंतर घ्या आणि इकडे चॉक मारा, मारलो त्या चॉक पसला कोण किती अंशाचा आहे सांगा, याला असं ठेवा, योगा योगा नीट बघा,
आणि इकडून वजा 58 पर्यंत 0 10 20 30 40 50 च्या पुढे किती रे गा 8 आणि याला असं जोडून घ्या नाव द्या एम ओ आर ई माहिती बरा 5.8 105 90 आणि इथला वरला किती हो कळालं का सगळ्याला कळालं काढा आणि दोन नंबरचं गणित लिहून ठेवा कोणतं डी ई एफ जी च रफ डायग्राम कच्ची आकृती काढल्याशिवाय येत नाही Thank you.
काय बेटा त्याचं काय सांग नको, तुझं तुझं करतो. तुला तुझं विचारलाव का त्याचं विचारलाव? कुणाचं विचारला? तू कुणासाठी आलायस? मग तू दुसऱ्याचं सांग नको मला. पाठवलंय बघा, पाठवलंय. दुसरं गणित लिहिलो का? बघा ही आली का आकृती? आल नाही, आल नाही म्हणलेत की नाही का म्हण? अहो तस का करला? कोण काढा इकडला? नव्वदचा, नव्वदचा कोण काढा तिथला? चौकाती कस ठेवलेल्यात बघा कोण मापक. तर किती जणाला आकृती आली हात वर करा बरं. एवढ्या जणाला आल्या तुम्ही बसला उगाच येड्यासारखा. बघा दुसरी गणित बघा, सगळेजण इकडे लक्ष द्या. हा बघा डी ई एफ जी इकडे बघा, कच्ची आकृती काढलेला बघा, इकडे बघा डी ए एफ जी डी ए 4.5 ई एफ 6.5 डी जे 5.5 ओ नाही नाही डी एफ 7.2 हो का हे 7.2 आणि ई जे 7.8. बघा इकडे आता नीट जरा जरा काळजीपूर्वक बघत चला मी सांगत असताना. बघा अगोदर ही पायाची बाजू काढतो किती? इकडलं वरलं किती आहे? इकडलं वरला हा किती? 4.5 हो का? इकडं 4 बरोबर हो का? इकडून इकडं किती आहे? इकडून इकडं हा मग कुठं ठेवू? एफ वर ठेवतो आणि ह्याला चॉक मारतो, कळालं? आता हे वरून इकडे किती आहे सांगा हो का? इथं ठेवलो हो का? हे किती आहे सांगा हो का? ह्या साडवर किती कुठं ठेवू सांगा? इकडून तिकडा जोडून घ्यायचं चौकोन तयार झाला. कस कस सांगा बरं?
ओके ह्याला जोड़ा नाव आहे का डी ई एफ जी 4.5 7.8 5.5 7.2 कस कस काढलो सांगा बरं अगोदर पट्टीनं 6.5 ई वर वरलं किती आहे 4.5 घेतलं कंपासचा चाक मारलो एफ वरून इकडं किती 7.2 देऊन ह्याला चाकला दुभागलो का इथं डी आलं आता वरल किती 5.5 इथून तिकडं 5.5 आणि ई कडून जी कडे किती आहे 7.8 चाक मार कळालं का कळालं का पहिला कोणता पुन्हा येऊ का हे चाक पुन्हा येऊ का हे चाक पुन्हा येऊ का हे चाक आणि शेवटी येऊ का हे चाक सगळं जोडून घ्यायचं पुन्हा समजलं का त्यासाठी कच्ची आकृती काढणं गरजेचं असतं करा आलं का नाही काय नाही कच्च्या कृतीकडे बघून माप घ्यायचं आणि तिकडं ठेवून तिकडं चॉक मारायचं 4.5 चा चॉक कुठं ठेवून कुठं मारता ई वर ठेवून वर मारायचं 7.2 चा चॉक कुठं मारता एफ वर ठेवून इकडल्या चॉकला दुभागायचं 5.5 चा चॉक कुठं मारता ते वरी जे चॉक दुभागलाय का तिथं ठेवून तिकडं 7.8 चा कुठं मारता ई वर ठेवून तिकडल्या चॉकला दो बघायचे कळालं का हा
आपसामध्ये बोलायचं नाही, का तिसरा गणित लिहायचा? आला? किती जणाचा आला हात वर करा बरा? आला जवळपास सगळ्यांचं. तिसरं गणित लिहून घ्या, बघा त्याला बी असाच कच्ची आकृती काढायच्या अगोदर. हा त्याला पण असंच कच्ची आकृती काढायचा अगोदर आणि मग पक्की. सगळेजण इकडे लक्ष द्या, ए बी सी डी हो का? काय काय दिलंय? ए बी 6.4, बी सी 4.8, ए 70, बी 50, सी 140. बघा एकदम सोपा आहे, बघा सगळेजण का बोललो करे. इकडं बघा सगळेजण, अगोदर हे पायाची बाजू काढतो, कोणती? 4.8. बीचा कोण किती अंशाचा आहे सांगा बरं जरा मला. बीचा कोण किती अंशाचा आहे? 50. हो का? 50 चा कोण काढा लांब?
सीचा कोण किती अंशाचा आहे? इकडून मोजायचं, जिकडे अकरा त्या शून्य, दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस. कळलं? आता हे बी वरली बाजू कितीची आहे सांगा. नाही नाही नाही, सत्तर नाही, किती आहे? सिक्स पॉइंट फोर. असं बी वर ठेवायचं, इथं चॉक मारायचं. आता त्या चॉक जवळून किती अंशाचा कोण काढायचा सांगा. याला असं ठेवायचं बघा नेट, असं ठेवायचं, याला आकृती खाली आम्ही इकडून मोजायचं, शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर. आणि नाव काय? ए बी सी डी. सत्तर एकशे चाळीस पन्नास. कळालं का? समजलं? काढा. झालं का? हा चौथं लिहून ठेवा. मनानंच कमी जास्त करायला लागलो तस कसं राहतंय? उगं तुमच्या आयडियानं करायला कमी जास्त. बरोबर मोजून काढा की सहा पॉईंट चारच घ्या. सहा पॉईंट चार घ्या बरं, मनानं कमी करू नका. का बरं कमी करायला लाव? जाऊ द्या, जिथं जायचं तिथं जाऊ द्या. चॉप सहा झिरोपासून घ्यायचा राहते बेटा. इकडं झिरोला ठेवा.
घ्या तिकडे 6.4 झिरो पासून एक पासून कसं घेतात बेटा? कुठं कुठं कलीकडे बघू काय म्हणतो कुठं? तिथं कसं येत आहे? हे 70 काढलायस की तू? हे चुकलंय तुझं, ही 50 काढलायस तू? ही कितीचं काढलायस? किती येते वे? चुकलंय तुझं, 50 काढलायस तू, 50 काढलायस तू, 70 काढल्यावर येत आहे. आलं का आता? आलं का? अलग किती जणांचा आला हात वर करा बरं. लास्ट चौथा बघा. हा सगळेजण इकडे लक्ष द्या. यल यम यन ओ बघा कच्च्या करत्या अगोदर. यल यम यन ओ सांगा. यल यम आणि यल ओ. यल यम 6, यल ओ 6. ओ यन आणि यन यम 4.5 4.5 आणि ओ यम 7.5. बघाव इकडं अगोदर पायाची बाजू काढू. किती हो? 4.5. जरा नीट बघा, तुम्हाला लक्षात येणार गेले पुन्हा. डावीकडला किती आहे सांगा? डावीकडली बाजू हे कितचा चौक आहे? इथं ठेवायचा चौक मारायचं. उजवीकडला चौक किती आहे? उजवीकडला इकडं ठेवायचा आणि चौक मारायचा. बरोबर. हे 6 मारलं 4.5. आता 7.5 घ्या. कुठं ठेवून कुठं मारू द्या? यम वर ठेवतो, इकडं मारतो. आता 6 कुठं ठेवून कुठं मारू सांगा? हा इथं ठेवतो आणि याला दुबाकतो. झालं का आता तयार?
यल यम यन ओ सहा सहा चार पॉइंट पांच सात पॉइंट पांच अगोदर काय काढणार सांगा पट्टीना चार पॉइंट पांच सहा अंतर घेऊन इकडे चौक साडेचार घेऊन तिकडे चौक साडेसात घेऊन असं क्रॉस चौक इथून मग पुन्हा इकडे सहाला चौक आणि मग चौकोन तयार कळाला करा त्या दिवशी मार खाल्लास का नाही तो मग अजून का बोललास मार खाऊन बी कळला का तुला